नमस्कार मित्रांनो, माझ्या SSM चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा आणि दहीपासून कसे इन्स्टंट अप्पे, डोसे किंवा रवा इडली, ढोकळा बनवू शकतात. इथे मी 3 कप वाटी रवा, 1 वाटी दही, इथे मी गोवर्धन कर्ड मेड फ्रॉम द पेस्टिसाइड स्टोन मिल हे यूज केलेले आहे. हे ते बॅटर आहे जे मी 15 ते 20 मिनटं भिजून ठेवणार आहे. हे पाहू शका, 15 ते 20 मिनटाने तुमचं बॅटर मस्तपैकी रवा भिजलेला असेल आणि त्याच्यात तुम्हाला चवीनुसार मीठ टाका आणि थोड्या वेळाने त्याच्यात 1 चम्मच या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा बेकिंग सोडा टाका. खांडवीसाठी 1 कांदा, 1 टमाटा, 1/2 कॅप्सिकम, 4-5 मिरच्या. तुमच्या आवडीनुसार तिखटपणा वाढण्यासाठी मिरची वाढवू शकता. हे असे बारीक करून घ्या. खांडवी बनवण्यासाठी अशी खोलगट कढई घ्या, तिला व्यवस्थितपणे तापून द्या. तापल्यानंतर त्याच्यात 1 चमचा तेल टाका आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि बारीक केलेल्या भाज्या त्या फोडणीमध्ये टाका. या फोडणीमध्येच तुम्ही बनवलेले बॅटर अशा पद्धतीने टाका. हे लेअर जरा थिक असलं पाहिजे, त्याला व्यवस्थितपणे पसरून घ्या. पाच मिनटं व्यवस्थित शिजून द्या. 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकाल खांडवी ही अशी चमचा घातल्या सेपरेट होत जाईल. आणि आता हे आपण टर्न करूया. टर्न केल्यानंतर ही खांडवी ही अशी दिसेल. यानंतर ही इतकी सुंदर कुरकुरीत त्याच्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ही रेडी आहे तुम्ही खाण्यासाठी. हे पहा, ही खांडवी आता खाण्यासाठी रेडी आहे. वाव, छान.